सीबीआयला तपासासाठी महाराष्ट्र सरकारच्या परवानगीची गरज नाही ठाकरे सरकारनं ना जो निर्णय घेतलेला होता तो निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं बदलला आहे राज्य सरकारच्या परवानगीशिवाय आता सीबीआय तपासाचा मार्ग मोकळा झालेला आहे ठाकरे सरकारच्या काळामध्ये विविध प्रकरणांमध्ये सीबीआय तपास करणार होता आणि तो तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा नियम ठाकरे सरकारनं आणलेला होता तो निर्णय आता फडणवीस सरकारनं बदललाय नवनाथ बंद आपल्याला या या सगळ्या संदर्भात अधिक माहिती नवनाथ निर्णयाचे कसे परिणाम दिसतील प्रज्ञा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि केंद्रात मोदींचं सरकार असताना दोघांमध्ये अनेक प्रकरणावरून संघर्ष व्हायचे त्यापैकी एक मुद्दा होता सीबीआयचा जेव्हा ठाकरे सरकार राज्यात होता तेव्हा सी बी आयला कुठल्याही प्रकरणामध्ये तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी आवश्यक होती परंतु आता शिंदे आणि फडणवीस सरकारने हा निर्णय बदललेला आहे आणि राज्यात एखाद्या प्रकरणामध्ये सी बी आयला तपास करायचा असेल तर त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज लसणार आहे आणि थेट सी बी आय कुठल्याही प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या परवानगीशिवाय तपास करू शकेल त्यामुळे केंद्रीय यंत्रणांना एक प्रकारे स्वायत्ता देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे शिंदे आणि फडणवीस सरकारने संदर्भात निर्णय घेणार याआधी देखील वेळोवेळी चर्चा होती परंतु याबद्दलचा निर्णय काल झालेला आहे आपल्याला माहीत आहे की महाविकास आघाडी सरकार असताना एकवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्धव ठाकरेंनी सी बी आयला परवानगी नाकारली होती त्यावेळेला कॅबिनेटने संदर्भातला निर्णय घेतला होता त्यावेळेला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख होते अनिल देशमुख यांचं प्रकरण असेल नवाब मलिक याचं यांचं प्रकरण असेल अशा अनेक प्रकरणामध्ये त्यावेळेला सी बी आयला तपास करण्यासाठी परवानगी नव्हती परंतु आता राज्य सरकारने तत्कालीन ठाकरे सरकारला एक प्रकारे हा धक्का दिला आणि सी बी आयला आता थेट राज्यामधल्या कुठल्याही प्रकरणामध्ये तपास करता येणार आहे प्रज्ञा नवनाथ धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर ठाकरे सरकारनं घेतलेला निर्णय हा शिंदे फडणवीस सरकारनं बदललेला आहे राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयचा राज्यातील विविध घटनांमध्ये तपासाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे सीबीआय तपासावरून केंद्रविरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सातत्यानं ठाकरे सरकारच्या काळामध्ये दिसत होता आणि आता हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे मागे घेण्यात आलेला आहे